कसे आहात तुम्ही सगळे? मजे आहेत ना? मी पण मजेत आहे। आजच्या ब्लॉगला सुरुवात करत आहे। संध्याकाळचे 7 वाजत आले आणि आम्ही स्वयंपाकाची तयारी करतोय। मी आज किचनमधनं सुरुवात करते ब्लॉगला। आम्ही चिकन आणलं आहे आणि मी आता तुम्हाला मी जशी बनवते तशी चिकनची भाजी दाखवते। आम्ही आज आजीच्या घरी आलो आहे आणि आज आम्ही चिकन करणार आहे। आता मी चिकन शिजायला टाकते, त्यासाठी मी पातेलं ठेवलंय। तेल चांगलं गरम झालंय, यात मी कांदा चांगला परतून घेते। यासाठी मी दोन मीडियम साईजचे कांदे घेतले। हे मी चांगले आता परतून घेते, कारण की कांदे जर जास्त झाले तर भाजी गोड पण होऊ शकते। बघा माझी नात सांगते, कांदे जास्त झाले तर भाजी गोड होऊ शकते। तिने एक तुम्हाला टिप दिली आहे छानपैकी। मी कांदे चांगले लालसर परतून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। आता कांदे मस्त झाले, यात मी हिरवी मिरची आलं आणि लसूण हे घालते। ते थोडस मिक्सर मध्ये भरड काढून घेते। लसूण आणि मिरचीच पेस्ट हे मी चांगला परतून घेते। यात मी आता हळद घालते। चिकन घालते, हे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। हे मी चांगलं मिक्स करून घेते। यात मी आता मीठ घालते। मीठ मी थोडं जास्त घालते, भाजीला नंतर कमी घालते, सुरुवातीला जरा जास्त घालते। आता हे सर्व मी परतून घेते। हे बघा चिकन चांगलं परतलं गेलंय। हे मी थोड्या वेळ झाकण ठेवून 10 मिनिटं त्याला वाफ दिली आहे।
आणि आता मी यात गरम पाणी घालते. आम्ही एक गॅसवर गरम पाणी गरम करायला ठेवलं होतं. मी आता हे असं पातेल्यात चांगलं शिजवून घेते. यावर मी आता झाकण ठेवणार आहे. माझ्या घरी सून मुलगा आलेले आहे, नात आली आहे, मुलगी आहे, माझी आई आहे, पाहुणे आहेत. आणि चिकन हे काही सगळे खात नाही, काही जणांना दुसरी भाजी आहे. आज तुमच्याकडे काय भेद आहे? आज रविवार आहे आणि आमच्याकडे चिकन आणलं होत पाहुण्यांना पाहुण चार. हे मी आता चांगलं शिजून घेते, वर पाणी ठेवू आणि मग तुम्हाला दाखवते. माझं चिकन आता शिजलं होतं. मी आता गॅसवर पातेलं ठेवलंय, वर त्यात मी आता तेल घालते. बाजूला माझी सुनबाई भाकरी करते. हा आपला रेग्युलर कांदा खोबरं आलं लसूणचं वाटण आहे. हे मी यात घालते. हे मी थोडं जास्तच करून ठेवलंय. आता मला जेवढं आवश्यक आहे तेवढं मी यात घालत आहे. हे मी आता चांगलं परतून घेते. यात मी गरम मसाला घालते. आज मी या मसाल्याची भाजी करते. हा माझ्या भावाकडनं मला आलेला आहे. आमच्याकडे मालेगावचा प्रसिद्ध मसाला असं म्हणतात. ती मी आज करून बघते. थोडं तिखट घातले अर्धा चमचा. हे मी चांगलं तेल सुटेपर्यंत आता परतून घेते. मसाला चांगला परतला गेलाय. यात मी आता हे चिकन घालते. हे मी चांगलं यात परतून घेते. हे मी चांगलं आता परतून घेते.
आम्ही वेगळं वाटण करून नाही भाजी करतो, मी ती पुढे तुम्हाला दाखवेन ज्या वेळेस करेल तेव्हा। चिकन चांगलं परतलं गेलंय, यात मी सूप घालते जे आपलं पिवळं पाणी होतं ते। मी आता या आवश्यकतेनुसार गरम पाणी घालते। बाजूला गॅसवर गरम पाणी ठेवलंय, हे बघा माझी आता चिकनची भाजी पण छान झाली आहे। मी आता ती बारीक गॅसवर थोड्या वेळ होऊ देते आणि मग तुम्हाला दाखवते नंतर। इथे मी बनवते माशांची अंडी। मागच्या वेळेला मी तुम्हाला एक रेसिपी दाखवली होती, आज मी ही दुसरी दाखवते। ही माझ्या आईच्या हातची आहे पारंपरिक, आता ती बनवते आणि मी ती तुम्हाला दाखवते। हे बघा आम्ही पाणी गरम करायला ठेवलं होतं, यात मी माशांची अंडी घालते। ही अंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। ही पूर्वीपासून आम्ही असेच करायचो, पण आता नवीन नवीन पद्धती निघाल्या, तसा नवीन नवीन बदल करत आलोय। मी मागच्या वेळेला एक दाखवली होती ना, म्हटलं चला आज दुसरी दाखवूया। ही आता चांगली थोडी शिजून घेतोय। हे मी एक 5 मिनिटांसाठी ठेवले होते गॅसवर, आता हे पाणी आम्ही गाळून घेतोय। आता कढई मध्ये तेल घालतोय, बाजूला दुसऱ्या गॅसवर चिकनची भाजी आमची होत आली। आता तिला पण छान तर्री आली आहे। माझी सुनबाई एकीकडे भात लावते, हे बघा यात आम्ही आता लसूण घातलाय, तो ठेचून घातलाय आईने। आता मी कांदा घालते,
माशांची अंडी फार पौष्टिक असतात, ही आपण खायलाच हवी नॉनव्हेज खाणाऱ्यांनी। आम्ही आता कांदा चांगला लालसर परतून घेतोय। या आता माशांची अंडी घालतोय। बघा मामा काय म्हणते बघ, हा आता चांगला परतून घ्यायचा। हो ना, आता खूप येत आहेत पण माझे अंडे। हो ना, सही करत तुला पुस्तक वाचायला खूप आवडतं ना, हे बघा आता मस्त अंड्यांचा कलरही बदललाय। आता यात हळद आणि तिखट घालते। तिखट आणि मीठ हळद थोडीशी टाकायची, तिखट मीठ आणि तिखट जास्त आणि त्यानंतर मीठ एवढं टाकू। हा नाही घे थोडस, त्याला ना पाणी जास्त लागत। शिजत नाही का तो? शिजत नाही का तो? थोडा थोडा। हे बघा मी परत थोडं तिखट घातलंय, ते कमी वाटत होत आणि हे चांगलं परतून घेत राहा आता। हे बघा आमची अंडी आता पूर्ण तयार झाली। ही आता आम्ही आता याला एक वाफ काढून घेतो। आता अंडी पूर्ण तयार झाली, तयार झाल्यावर त्यांना पण छान तेल सुटलंय। त्यात आमचा स्वयंपाक झालाय आणि गॅसवर आता भात ठेवलाय, भाकरी व पोळ्या झाल्यात। माझ्याकडे जरा पाहुणे आहेत आणि थोडी गडबड आहे, माझे व्हिडिओ येतील पण थोडे मागे पुढे होतील, ते तुम्ही जरा समजून घ्या। व आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडेल अशी मी आशा करते। प्लीज लाईक कमेंट अँड सबस्क्राईब।